दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी आझादी का अमृत महोत्सव निमित्त ब्रह्मकुमारीज येवला आयोजित सडक सुरक्षा जीवन रक्षा या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम साई सिद्धी पोदार स्कूल पारेगाव येथे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भगवान मथुरे साहेब पी आय येवला शहर, अनिल भवारी साहेब पी आय येवला ग्रामीण, डॉक्टर श्रीकांत काकड, नीताताई, मकरंद सोनवणे, प्रियंका दराडे काकड होते. स्पर्धेचे प्रथम गट इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत होता. या गटात तालुक्यातील 175 चित्रकला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या 175 स्पर्धकांपैकी अंधरसूल शिक्षण प्रशासन मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराम सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल अंधरसूर येथील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी राशी बाळासाहेब सोनवणे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. राशी सोनवणेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच राशी सोनवणेला अंधरसूल शिक्षण प्रशासन मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, विलास गाडे, मयूर सोनवणे, डॉक्टर भागीनाथ जाधव, लक्ष्मण सोनवणे, जीवन गाडे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, संगीतताई सोनवणे, प्राचार्य सचिन सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, मुख्याध्यापिका जयश्री परदेसी, अमोल आहेर, दीपक खेरनार, अजहर खतीब, प्रशांत बिवाल, गणेश सोनवणे, अमजद अन्सारी, माधुरी माळी, सुनीता वडे, चेतना माकुणे, शर्मिला पवार, शोभा निकम, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.